बुदरगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गारगोटी प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव व उपकेंद्र दोनवडे अंतर्गत करडवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत लसीकरणास चांगलाच प्रतिसाद. बुदरगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गारगोटी प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव व उपकेंद्र दोनवडे अंतर्गत करडवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत लसीकरणास चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. तर करडवाडी, निष्णप, पारदेवाडी, पाचर्डे, कुंभारवाडी या गावातील लोकांनी कोरोना प्रतिबंध लसीचा लाभ घेतला आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ बुदरगड तालुक्यातील करडवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत करण्यात आला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर MM शिंदे कडगाव व कर्मचारी उपस्थित होते. आज बुदरगड तालुक्यातील म्हसवे, मडिलगे बुद्रुक, मडिलगे खुर्द, दारवड, कडगाव, निळपण, दिंडेवाडी व अरळगुंडी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने कित्येक दिवसांपासून त्यांच्यासाठी लसीची प्रतीक्षा होती. मात्र आता त्यांना लस दिली जाणार असल्याने प्रतीक्षा संपलेली आहे. ज्येष्ठ नागरिक वय वर्षे 60 वरील व 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड म्हणजे BP, शुगर, कॅन्सर आजार असलेल्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू केले. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड नागरिकांनी मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंदवर्धन यांनी जनतेला केले. यावेळी आरोग्य सहाय्यक SD भारमल, SDM देसाई, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय स्वामी, अभिजित लोखंडे, आरोग्य सेवक SM नाईक, PB हराळे, RM पवार, माजी उपसरपंच बजरंग सुतार, सर्कल राहुल धाडणकर, तलाठी SD पाटील, पोलीस पाटील रणजित राऊळ, सरिता बेलेकर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी ओंकार चौगले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.